आओ फौजदार, तुम्ही मागा काय गाडी, मागा घ्या गाडी. मला तिथे सोडा माझा हात. गप्प बसा आर्या. आपले आजोबा परत हे इथं कशा पाय आलेत आपल्या लाडवाया? येणार नाहीत. आयुष्यभर काळूबाईची सेवा केली आहे यांनी आणि आज काळूबाईच्या देवळाचं दार उघडणार आहे म्हटल्यानंतर ते त्यांचं योगदान द्यायला येणारच. काळूबाईला या गावात परत आणेपर्यंत, या घरात, या गावात जोपर्यंत काळूबाईची पुन्हा स्थापना होत नाही तोपर्यंत यांच्या आत्म्याला मुक्ती नाही मिळेल. विराटनं देवळाजवळ काय तमाशा केला असं कुणास ठाऊक. मला आर्याची लईच काळजी वाटायला लागली आहे. नक काळजी करूस तू. अगं काळूमाई आहे ना तिच्या पाठीशी. हा काळूमाईच्या नावानं चांग झालं. बोले सोडवतील आणि मंदिरापाशी परत घेऊन जातील. बघा तुम्ही तुम्ही गाडी वळवा, पटकन गाडी वळवा. आजी काय काय झालं? अरे मिली थांबलं का नाही? मालती बहिणीने आर्याला फोडून ठेवलं होतं म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आर्या आर्या मिलिंद बरोबर. मिलिंदला मी आज सोडत नाही. आर्या त्या दोघांच्या ताब्यात आहे म्हणजे नक्कीच तिच्या जीवाला धोका आहे. आई मी म्हंटल होत ना पळू गाडी अमोघ. कळलं मगाशी मी हे सगळं का म्हणत होतो. पण ही या दोघांना सापडलीच कशी? मिलिंद भाऊजी थांबा गाडी. अमोघ
मागे घ्या गाडी. चाललंय मागेच होत नाहीये गाडी, काय करू हे समजे ना. हिचेच उद्योग आहेत. अमोल अजबात आज जायचं नाहीये. शालिनी हात सोड. नाही सोडणार. हात सोड तिला. शालिनी सर काय काय करताय तुम्ही दोघी? अरे असं काय करतो बाबा, देवळाचं दार उघडायला निघाली आहे ही. अरे का हट्ट करतेस? का तुला मंदिराचे दरवाजे उघडायचे आहेत? काळ्या शक्तींनी बांधून ठेवलेल्या पवित्र आणि शुद्ध शक्तींना मोकळं करायचंय मला. आपल्या घरातून या गावातून नाहीशी झालेली निर्मळ भक्ती परत आणायची आहे मला अमोघ. तूच विचार कर ना अमोघ. मुंबई सारख्या शहरात वाढलेली माझ्यासारखी मॉडर्न मुलगी सगळं सोडून हट्ट घेऊन इथे का आली असेल? ती काहीतरी प्रचिती आली आहे म्हणून ना. मला माहितीये तुझा या सगळ्यावर विश्वास नाहीये, पण अमोघ आयुष्यात काही गोष्टींचा अनुभव घ्यायचा असतो. तो अनुभव आलाय मला. आणि शेवटी जगातलं प्रत्येक सायन्स हे अझम्पशनवर आधारित आहे. फक्त ते आपण ओपन माइंडने स्वीकारायला हवं. अँड आय एम शुअर एक दिवस तुलाही प्रत्यय येईल. त्या दिवशी तुझा विश्वास बसेल या सगळ्यांनी. वयामुख. अरे खरं बोलतीये आर्या. पण आज प्लीज मला अडू नकोस. जा जा, मी पण बघतो कशी जातेस. जाऊ दे तिला. ह्या वाटेला जाऊ दे तिला. आओ गुरुजी. या वाटेल. आर्या जाता. दार उघडायच ना. खुशाल उघड. या वाटेवरून जा. तुझ्या काळूबाईनं आम्हाला वेशीपर्यंत पोहोचू दिलं नाही. फिरवून फिरवून इथंच आणलं. आता बघू तू तुझ्या काळूबाई पर्यंत कशी पोहोचतेस. आता दिसली का आमच्या गुरुजींची सिद्धी. जाग येऊन इला. आता इथून माघार घ्यायला आलेले नाहीये मी. हे बघ तू. आज अष्टमी आहे आणि आज मी देवीची पूजा करणार. तिला नैवेद्य दाखवणारच. वाटेत कितीही अडथळे आले तरीही पार करणार ते मी. मग होऊ दे भस्म.
पाऊल पुढे टाकू नकोस. ही माझ्या पुण्याईची परीक्षा आहे अमू. मला काहीही होणार नाही, कारण आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे माझ्यासोबत. आज सगळ्यांना कळू दे काय चांगलं काय वाईट, काय खरं काय खोटं. अगं पण हे जळते निखारे आणि हे अग्निदिव्य वगैरे. काळ्या शक्तीचा पराभव करण्यासाठी हे अग्निदिव्य पार करावंच लागेल मला. आज बघूया भक्ती मोठी की शक्ती मोठी. काळूबाईच्या नावानं सांग भलं. अग आग ये ना. आर्या मागे ये ना. बघा मग जर त्यांनी खरोळ पाऊल ठेवलंय पोरीनं तरी मी काय झालं नाही तिला. ही एक काळूमाईची ताकद. कस काय शक्य आहे? कोरोना झालाय सोनू. असुर भेदिनी असुर भेदिनी प्रेम प्रेम काळूबाई नमो नमः नमो नमः. असुर भेदिनी असुर भेदिनी प्रेम प्रेम काळूबाई नमो नमः नमो नमः. असुर भेदिनी असुर भेदिनी प्रेम प्रेम काळूबाई नमो नमः नमो नमः. असुर भेदिनी असुर भेदिनी प्रेम प्रेम काळूबाई नमो नमः नमो नमः. असुर भेदिनी असुर भेदिनी प्रेम प्रेम काळूबाई नमो नमः नमो नमः. असुर भेदिनी असुर भेदिनी प्रेम प्रेम काळूबाई नमो नमः नमो Thank you.
शक्ती अंबा तू सतुबाची तिला साऱ्यांची आहे खबर आज आई माझी।